नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यानिमित्ताने महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जबरदस्त घमासान सुरू आहे याच मुद्द्यावर बोलणार आहोत दोन एक दिवसापूर्वी भाजपचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती या निवडणुकांना कशी सामोरे जाणार याची आकडेवारी जाहीर केली भाजपा सव्वीस जागा लढवणार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष उरलेल्या बावीस जागा लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आणि फडणवीसांच्या घोषणेनंतर शिवबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनासुद्धा अशीच काहीशी घोषणा करावीशी वाटू लागली परंतु प्रत्यक्षात उद्धव ठाकरे बोलत नाही आहेत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत कोणती जागा कोण लढवणार याचे तपशील त्यांच्या पक्षाचे नेते जाहीर आहेत आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे कारण ज्या जागा शिवबाटाचे नेते जाहीर आहेत त्यातल्या अनेक जागांवर हे दोन पक्ष त्या पक्षाचे उमेदवार बराच काळापासून तयारी करतायत त्यामुळे एक बाब स्पष्ट आहे की आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये कबड्डीचे तरंगी सामने रंगणार आहेत आणि जबरदस्त चुरस होणार आहे पक्ष बऱ्यापैकी रिकामा झाल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचंड पंचायत झालेली आहे परंतु पक्ष एकसंध असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांची परिस्थिती फार बरी होती अशातला काही भाग नाही आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव मतदारसंघ भाजपकडून मागून घेतला आणि मागताना उमेदवारसुद्धा मागून घेतला भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षाची उमेदवारी दिली हे फक्त एकमेव उदाहरण नाही अशी अनेक उदाहरणं आहेत विधान परिषदेची उमेदवारीसुद्धा त्यांनी मनीषा कायंदेंना दिली ज्या अनेक वर्ष भाजपच्या पदाधिकारी होत्या उद्धव ठाकरे सतत भाजपकडून उसनवारी करत होते आता मात्र चित्र थोडंसं बदललं आहे उद्धव ठाकरे यांनी उसनवारी करण्यासाठी पक्ष बदललेला आहे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुसतंमारी करतात शिवबाडाचे पक्षसचिव विनायक राऊत यांनी लोकसभेच्या तीन जागा जाहीर केलेल्या आहेत या तीन जागा म्हणजे ईशान्य मुंबई दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य मुंबईतून माजी खासदार संजय पाटील हे निवडणूक लढवतील अशी माहिती त्यांनी दिली उत्तर पश्चिम मुंबईतून गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव जे ठाकरे यांच्याबरोबर आहेत ते अमोल कीर्तीकर ही निवडणूक लढवतील आणि दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार राहिलेले आहेत त्यांचे वडील दिनाबामा पाटील हे सुद्धा शरद पवारांचे एकनिष्ठ पाईक होते अनेक वर्ष ते शरद पवारांच्यासोबत सोबत राहिले परंतु काही काळापूर्वी संजय पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून शिवबाटामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या कन्येलासुद्धा युवा सेनेमध्ये पदाधिकारी बनवण्यात आलं ही उसनवारी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे ही बाब पाहणाऱ्यांच्या चटकन लक्षात आली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची एकतर्फी घोषणा करत असताना महाविकास आघाडी नावाचं एक प्रकरण अस्तित्वात आहे याचा विसर बहुधा उद्धव ठाकरे यांना पडलेला आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली परंतु तरी सुद्धा शरद पवारांची माणसं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत महाविकास आघाडी अस्तित्वात असताना काँग्रेसपेक्षा ठाकरेंचे शरद पवारांशी अत्यंत निकटचे संबंध होते त्यांच्याशी उत्तम संवाद होता परंतु तरीसुद्धा लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून काँग्रेस इतकीच खडाजंगी ठाकरेंची शरद पवारांच्या पक्षाबरोबर होते असं चित्र आहे आपल्याला आठवत असेल की जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवार हे सतत एकत्र असायचे आणि काँग्रेसची भूमिका नेहमीच काहीतरी वेगळी असायची जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर चर्चा व्हायची तेव्हा आम्ही ही निवडणूक स्वबाळावर लढवणार अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वारंवार केली होती परंतु आता लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि पवार यांची ही युती अबाधित राहील याची शक्यता कमी दिसते काँग्रेसनेसुद्धा रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे लोकसभेपूर्वी या तिन्ही पक्षांमध्ये कबड्डीचे जबरदस्त सा सामने होणार आणि हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या तंगड्या ओढणार ही बाब आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे एक डिसेंबर रोजी महाराष्ट्र काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष राज्यामध्ये ज्या जा जागा लढवणार आहे त्याची यादी तयार केली जाईल या यादीला अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि पुढे आघाडीच्या बैठकीमध्ये या यादीवर शक्कामोर्तब करण्यात येईल काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये किमान सोळा जागा लढवायच्या असं ठरवलेलं आहे आणि काँग्रेस जर सोळा जागा लढवणार तर अन्य पक्षसुद्धा सोळा सोळा जा जागा जा लढवणार ही बाब स्पष्ट आहे हा सोळा सोळा सोळाचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे आता जर प्रत्येक पक्ष सोळा जागा लढवणार तर शिवसेनेकडे ज्या पूर्वी तेवीस जागा होत्या म्हणजे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यापैकी फक्त सोळा जागा जर यांना लढायला मिळाल्या तर त्याचा सरळ सरळ हिशोब असा आहे की त्यांच्या सात जागा कमी होणार आहेत आणि त्याच्याचमुळे ठाकरेंची प्रचंड चलबिचल चाललेली आहे आणि त्यातूनच या कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे आणि या कुरघोडीची प्रतिक्रिया काँग्रेसवाले कशाप्रकारे देतात राष्ट्रवादीवाले कशाप्रकारे देतात याची चाचपणी ठाकरेंचा पक्ष करतो आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान लोकसभा जागा वाटपाची जी प्राथमिक चर्चा झाली त्याच्यामध्ये मुंबईतल्या सहा जागांचं वाटप कसं करायचं ते ठरलेलं आहे सहा जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला येणार ही जागा म्हणजे ईशान्य जा मुंबईची जागा तीन जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आणि उरलेल्या दोन जागा काँग्रेसच्या वाटेला काँग्रेसच्या वाट्याला उत्तर मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन जागा येणार आहेत आणि उर्वरित जागा शिवबाडाला मिळणार आहेत आता जी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचं ठरलेलं आहे त्याच जागेवर शिवबाडाने दावा केलेला आहे उद्धव ठाकरेंनी हे सगळं पद्धतशीरपणे केलेलं आहे आधी ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं त्यांच्या कन्येलासुद्धा युवासेनेमध्ये पद दिलं आणि त्याच्यानंतर या जागेवर दावा ठोकला शरद पवारांकडे या जागेसाठी आता उमेदवार नाही आहे त्यामुळे शरद पवारांच्या समोरसुद्धा पेच निर्माण होणार आहे हा तिढा फक्त ईशान्य मुंबई पुरता मर्यादित नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हाच तिढा आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे आणि उद्धव ठाकरेसुद्धा या जागेसाठी अडून बसलेले आहेत कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या जागेवर त्यांच्या पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती परंतु शरद पवारांना असं वाटतं आहे की मराठा आंदोलन तापलं असल्यामुळे या जागेवर त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला होईल उत्तर पश्चिम मुंबईमध्ये विरोधात शिवबाटा अशा प्रकारचा तिढा आहे सध्या इकडचे खासदार आहेत गजानन कीर्तीकर ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत परंतु त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे शिवबाटासोबत आहेत अमोल कीर्तिकर यांना ही जागा देण्यात येईल अशी घोषणा विनायक राऊत यांनी केलेली आहे परंतु काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाच्या विरोधात तलवार काढलेली आहे आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की उत्तर पश्चिम मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार म्हणून मीच इथून निवडणूक लढवणार आहे काही दिवसापूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि रायगडचे माजी खासदार अनंत गिते यांनी जाहीर केलं की रायगडच्या लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांनी मला दिलेली आहे आणि मीच इथून निवडणूक लढवणार आहे त्यांनी असंही जाहीर केलं की मावळमध्ये जे खासदार आहेत श्रीरंग बर्णे ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि तिथेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा उमेदवार श्रीरंग बर्णे यांचा पराभव करेल म्हणजे मावळमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला उमेदवार उभा करणार असं अनंत गीते यांनी जाहीर केलेलं आहे म्हणजे रायगड आणि मावळ या दोन्ही जागांवर अनंत गीते यांनी ठाकरे गटाचा दावा आहे असं अप्रत्यक्षरित्या जाहीर करून टाकलं परंतु मावळमध्ये काँग्रेसवाले निश्चितपणे निवडणूक लढवणार आहेत कारण ही जागा आपल्यालाच मिळावी असं निवेदन काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी दिल्लीतल्या आपल्या वरिष्ठांना दिलेलं आहे आणि इथला उमेदवारसुद्धा निश्चित झालेला आहे महेंद्र घरत इथून निवडणूक लढवणार असं काँग्रेसतर्फे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही कल्पना करा की दोन हजार एकोणीसमध्ये अनंत गीते यांचा पराभव करून सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते ते इथून विजयी झाले सुनील तटकरे आज रायगडचे खासदार आहेत ही जागा शिवसेनेने आपल्या नावावर परस्पर करून घेतली अनंत गीते इथून निवडणूक लढवतील असं त्यांनी जाहीर केलं आणि ईशान्य मुंबई जिथून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता ती जागासुद्धा ठाकरेंनी आपल्या नावावर करून घेतली आणि आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत म्हणून छत्रपती संभाजीनगरची जागा मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागतायत म्हणजे ठाकरे आता पवारांवरसुद्धा वरवंटा चालवण्याच्या मानसिकतेत आहेत जेव्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी असं जाहीर केलं की आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा सव्वीस जागा लढवेल आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष उरलेल्या बावीस जागा लढवेल ही घोषणा केल्यानंतर ना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आली ना अजित पवार यांच्या पक्षाकडून ना एकनाथ शिंदे बोलले ना अजित पवार बोलले याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे काही म्हटलं आहे त्याला दोन्ही पक्षांची मुकसंमती आहे परंतु ठाकरे यांचे नेते जेव्हा एक एक जागेवर आपले उमेदवार जाहीर करत आहेत त्या प्रत्येक जागेवर काहीतरी घोळ होतो आहे आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसचे स्थानिक उमेदवार या विषयावर नापसंती व्यक्त करतायत महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या पक्षाला सर्वोच्च मान्यता होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्वतःहून दुय्यम भूमिका घेतली होती परंतु आता राजकीय परिस्थिती प्रचंड बदललेली आहे ठाकरे यांच्या पक्षाची स्थिती तुळामासा झालेली आहे आणि त्यानंतरसुद्धा जर ठाकरे यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे नेते उरलेल्या दोन पक्षांवर कुरघोडी करणार असतील तर उरलेल्या दोन पक्षांना मान्य होईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे संजय निरुपम यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीला ज्या प्रकारे विरोध केलेला आहे ते जर आपण पाहिलं किंवा मावळमधून काँग्रेसवाले प्रकारे आपला उमेदवार रेटण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपण पाहिलं किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी जी काही भूमिका घेतलेली का आहे ते आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की उद्धव ठाकरे यांची मनमानी किंवा त्यांची कुरघोडी मान्य करून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आता ना काँग्रेस आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हातात हात घेऊन एकत्र येणारे पक्ष हातात हात घेऊन उंचावणारे राजकीय पक्षाचे नेते जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा मात्र एकमेकांमध्ये जबरदस्त हणामारी करतात एकमेकांच्या तंगड्या खेचतात हा अनुभव आत्तापर्यंत सर्वसामान्य लोकांना आलेलाच आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा हे चित्र दिसेल अशी शक्यता आहे महाराष्ट्रात तर त्याचे रंग दिसायला सुरुवात झालेली आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्ता तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद